होता ना, तर थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल का आम्ही विचार केला आहे गाव सोडायचा आमचा. तर आम्ही चाललो आता गाव टाकलेला, मी गाव टाकायचा विचार केला आहे. तर जाऊया आम्ही आता 12 तारखेला सोडणार आहेत, आजची 10 तारीख आहे. आता कसं जरा आजचं रात्र आणि उद्याचा दिवस आम्ही राहू, नंतर गाव सोडून टाकलो. चला आता प्रवास सुरू झाला आहे, माझ्यासोबत येऊ आहे आतर्व शाकाल. मी आता मस्त हायवेच्या मधीन थांबून भाई ब्लॉग इथंच चालू करू ब्लॉग, आणि आता जाऊ मस्त एन्जॉय करू. नंतर काय आता थोडा वाईट वाटतं आहे, आता गाव टाकायचं आहे बोलल्यावर बघूया कसं काय होतं. चला नगर अलिबाग. स्वच्छ आहे म्हणजे मी आलो होतो ना, स्वच्छ करून गेलो भाई. बघतस काय मग कल्चर काहीस बघा घर बघा. चेकिंग इन द हाऊस, पहिला आम्ही चेक करतोय खाली काय आहे तर नाही. आता तुझा मित्र वगैरे नाही ना इथं? तर गाईस हा बघा आमचा पाठचा आवार. पेरू बघ किती पडले बघा. हा हे चिकूचा झाड आहे, पेरूचा झाड आहे, आंब्याचं झाड आणि फणसाचं झाड पण आहे आमच्याकडं. पण त्याच्यावर फणस काही येत नाही सध्या, तो फणसाचं झाड आहे आणि असं आमचं आवार आहे वन साईड. बघा मागून बघा कसं वाटत. दादा भेटला आम्हाला, बघा कशी आहे. आता आम्ही आलो जरा असाच राऊंड मारायला, खायला झालं थोडा तर बघू काय विषय होते. आता गाईस आता नवीन दिवस चालू झाला आहे. काल आम्ही जवलं विवलं झोपलो, या बघा कशा गाद्या सुकत लावल्या ना, मी साफसफाई केली. आता आम्ही चाललो जेवायला. कुठं चाललो जेवायला? मम्मी वाघवीर आहे तर वाघवीरच जेवायला चाललो आहे सुनंदाकडं. तर चला एवढे उन्हानं चालत चाललोय, तुम्हाला असं वाटत असेल पण नाही चाललो, मी आमची पटपटी घेऊन चाललोय आम्ही. चला जाऊया. हे बघा आमचा गोलू. गोलू ऐकर, हॅलो गाईस कर. चला व्हिडिओ चालू केली म्हणून काम करत या दोघी. तर आता झोपलो बिवलो मी, येऊन मस्त झोपलेलो. तर आता उद्या गाव टाकायचं आहे. तर उद्या गाव टाकायसाठी उद्या आम्ही बाहेर राहणार आहे. बाहेर म्हणजे आता काय असतं ते तर उद्या समजेल. त्यासाठी आता उद्या आम्ही दिवसभर कुठं जाणार आहे तुम्हाला दाखवतो बघा.
आमच्या इकडे कौल फ्राय चाललेले आहे गाव टाकणी खायला निमित्त आमच्या इथे कौल उद्या मटन बकऱ्याचा आणणार आहे बनवणार नाही कसे बसले आणि हे बघा आपले गाव टाकणीचे कार्यकर्ता निशा पाटील चेहरा लपवतात का माहिती नाही का लाजत आहे का अरे वा अरे वा लाजत आहेत ते लाजत आहेत आणि ही पुन्हा मामी काय करते अरे लसूण सोड उद्याची तयारी फुल जोरात चालू आहे तो ना दुसरा घे दुसरा कुठला पण घे लॉलीपॉप सोडून हे बघा आमचा हिरो नटलाय गोलू गॉगल घाल गोलू कशी लावत सपत हिरोच वाटतस थोडा पाठी जा पाठी कडक रे कसलाच हिरो फटतय आमचा गोलू हा पोच बी देते भाई ऐकत नाही त्याला सामान विमान घ्या सगळं सगळे निघाले होता शेतातून चाललोय बघा जवळजवळ 2-3 किलोमीटर चालून आता आम्ही नवीन घरी आलोय तुम्हाला दाखवते दिस इज अवर नवीन घरटा विथ ऑल द अमिनिटीज हे बघा कसा आम्ही कूलर बिलर लावलंय मस्त मजबूत हवा खुर्च्या बिर्च्या टाकलंय मस्त टेबल बिबल तिथं आपली लापशी आणि बिर्याणी रेडी आहे इथं मस्त थंड पाणी इथं खाण्याची सामग्री आहे आणि इथं आमचे छोटे पब्लिक मस्त झोपायची तयारीमध्ये एक गोलो सगळे मंडळी आलेले आहेत आता 9 वाजलेत आता 9 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत आम्ही इथंच थांबू हा बघा आमचा मीत आहे मीत आयकर आयकर तो बघा आमचा माकड बघा माकड ऐकतच नाही अजिबात तर आम्ही आता नवीन घरट्यात आलोय आमचे आणि आमचे आयो आहे तर आता आयो आम्हाला आपल्याला सर्वांना माहिती देणार आहे गाव टक्की नक्की असते काय आणि ती कशासाठी केली जाते तर आयो गाव टाकणी कशासाठी पूर्वीचे लोक रोगराई यायची गोवर देवी काय काय व्हायचा
तेव्हा लोकांनी काय केलं की आपण घर सोडून बाहेर राहूया, मग ती प्रथा केली. प्रथा केली मग ती प्रथा परंपरारी चालू राहिली आणि मग ती गावठाकणी बाहेर आम्ही जाऊन जेवण बिवण करतो, घरात जात नाही, दरवाजे उघडे ठेवतो. सकाळी 7 जातो, संध्याकाळी दे नारळ फोडला पाटलाने की आम्ही घरात जातो. देवाचं मान, देवाचा मान देतो आम्ही. अच्छा. हां. आणि आमचा रायगड जिल्हा, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड आणि कुसुमले ग्रामपंचायती आणि वाघविरा गाव, काचली गाव, पिटकीर गाव, कातिवरे गाव, डबेवारी, कातलपाडा, हेमनगर आणि चिखली हे 11 गावात आम्ही आणि कुसुमळे आम्ही 11 गावं मिळून ही गावटाकणी करतो. माझं माहेर वाघवीर आहे, सासर हेमनगर आहे. अच्छा. माझं नाव सुनंदा पाटील. ओके. तर काका तुम्ही अजून काही माहिती देऊ शकता का? एवढं काय नाही, आम्ही आता इथे पहिल्याच वेळ आलो आहे. अच्छा. त्यामुळे काय एवढं काय आम्हाला अनुभव नाही. हे सर्व वयस्कर लोकांना माहीत आहे. ओके. गावठाकणी म्हणजे काय तर आम्ही हे पाहायसाठी आलो आहे की गावठाकणी नक्की काय असते. तर आज आम्हाला हे समजलेलं आहे की आम्ही आज शेतामध्ये आलो आहे, सर्व आमचा कुटुंब परिवार आहे इथे. कारण की माणसं काय मुंबईला असतात, काही जण कुठल्या ठिकाणी कामाला असतात, पण ही माणसं लग्न कार्यात अशी गावठाकणी म्हणजे असा कार्यक्रम असतो तेव्हाच आम्ही या सहकुटुंब आणि सह परिवार आम्ही एकत्र मिळालेलो आहे. अच्छा, ठीक आहे. तर काका तुम्ही काय, तुम्हाला काय बोलायचं आहे का? हे आपले ग्राम अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. बोला बोला. ग्राम पंचायत कुसुमल्यामध्ये आपल्या हे असतं उत्सव, म्हणजे याचं गावठाकणी म्हणून हे साजरे केले जातं. ते म्हणजे पूर्वी आपल्या इकडे रोगराई म्हणजे खूप असायची, गोवरच्या साथी असे, त्याच्यामध्ये बरीचशी माणसं म्हणजे मरायची. तर त्याच्यात काय केलं ग्रामपंचायतनी, गावाच्या बाहेर म्हणजे हे गाव सोडलं पूर्ण. पूर्वी एक एक महिना गावाच्या बाहेर राहायचे. ओके. त्याच्यानंतर मग ती रोगराई म्हणजे कमी कमी होत गेली. त्याच्यानंतर वर्षातून 15 दिवस करायचे. नंतर आता कसं पहिल्यासारखं राहिलेलं नाही, त्याच्यामुळं 3 वर्षांनी एकदा गावठाकणी साजरी केली जाते. आणि पूर्ण ग्रामपंचायतमध्ये 11 गावं आहेत. 11 गावाची ग्रामपंचायत, सर्व लोक घराच्या बाहेर पडतात आणि घराचे दरवाजे उघडे असतात सर्व गावात. आणि गावात कोणीच जात नाही, गावाची एंट्री म्हणजे बंद असते जायचं. आणि ते आपण दरवाजात जे काटे लावलं त्याचा उद्देश काय? काटे लावणं म्हणजे कसं आतमध्ये दरवाजा उघडा राहण्यासाठी. अच्छा. तर आणि आपण संध्याकाळी काही मटणाचा मान वगैरे त्याबद्दल काय सांगू शकता? देवीचं म्हणजे देवाचं मान असतो, मान असतं ते म्हणजे प्रसादी म्हणून एक हे केलं जातं, मटण केलं जातं. प्रत्येक म्हणजे गाव जेवढे गावं आहेत प्रत्येक गावात ते मटण करतात प्रसादी म्हणून ते. ओके. तर आता बघा, तुम्हाला माहिती भेटलीच असेल. तर आता गावठाकणी निमित्त आपला सहकुटुंब जमला आहे इथं आणि आपली मंडळी कशी बसली आहे बघा. हा बघा आमचा गोलू. तर आता आपण मज्जा मस्ती वगैरे करू आणि आपण 5 वाजेपर्यंत काय काय करू आपण बघूया आता. आणि खाना पिना तर भरपूर आहे, बघूया आता, करूया मज्जा. गाईज नाश्ता आला आहे आता. नाश्त्याला बघा काय येईल. लापशी खारडीवरून आणलेली स्पेशल लापशी. आणि आता नाश्त्याचा कार्यक्रम चालू आहे वन साईड. आता लापशी अजून जेवायला काय आहे? पुलाव नाही, बिर्याणी. म्हणजे बघा ते बिर्याणी वगैरे केली, कसं आहे घर छोटा झाला तरी रुबाब मोठाच पाहिजे. आता मावजी गेल्याचा गेम सुरू झाला आहे. हे बघा आमचं मावजीचा नंबर करणार आहे. तिकीट विकीट दिलं सगळं घेतलं. पैशांचा बंडल चला घेऊन आला. पत्ते नाही काहीतरी वेगळंच घेऊन आला. मला पण झोपू दे, थांब काढ.
गाडी म्हणजे चांगलं पैसे टाकले पण मी कळतोय कुठून जाणार बर पहिल्या इथून पर बर पहिल्या इथून पर पण मी काल आता उठायला सांग उपोषण आता सोडायला सांगायला अरे काय कसले नियम काढलेत कसे म्हणजे अरे मग ते लागतात एकदा आता मेन मेन गोष्टच नाही कोशिंबीर मध्ये आता भूक लागली होती म्हणून खाल्ली हो नाहीतर नसे खाल्ली ए डेंजर आहे इथे ये तू पाणी म्हणते बरोबर ना यांचं आमच्या या गाव टाकलीला पाणी तोंडालाच पाईप लावून ठेव पहिला तुमच्या अंघोळ पाण्याचे आम्ही हे बांधतच नाही असा आम्ही फिरत असतो जिथे भेटेल तिथे फक्त बसायचं काय नाही आणि सर्व जण बोलत होता बस लगे खा खा लगेच खा खा बाध्यात काय झालं चाललोय मच्छीन काकाच्या इथं चालू आहे आमचा गोलू झोपांची उठलाय गोलू झोपलेलास दोन भूत आलेले आहेत दोन भूतांचे भांडण चालू आहे केस धरतील आता गाईज अंगण आले गाईज आता 5:30 वाजला तर 5 वाजता मी सगळा पोपड वगैरे काढला बाहेर आणि आता घरात आलो ते घरात तो जो नारळ ठेवलेला तो नारळ वगैरे फोडला मी आणि आता घरात आलो सर्व तर आता तो देवाचा जो मानाचा तो प्रसादिक जो मटण असो तो आपल्याला येईल थोड्याच वेळात आणि आपण मटणावर ताव मारू मस्त आणि आता वन साईड आंबे काढायचा कार्यक्रम चाललो आहे बघू शकता कसे मस्त जाले विले बनवले आहे वन साईड आंबे काढतायत चिकूचा झाड आहे पायात बांधले अरे तू पाय काढणार लवकर स्वतः मी बघा आमचे महिला मंडळ भाकरी बुजत आहेत अरे
हे आपले भाकर लाटलेले भाकरे आहेत. हे बघा आमचा डॉग आमचे आत्ते आले ते व मामा आले. आता जेवणाचा कार्यक्रम होणार आहे. पाहुणे पण मुंबईवर झाले. पाहुणे आलेत ना मुंबईवरून आले म्हणजे काय. हे बघा इथं चिकन शिजते. पप्पा चिकन शिजवतात आणि मम्मी पप्पाने बघते. आणि आता बाबा नाही तर बाबा बाबा काय. नाही नाही बरोबर आहे ती. ती मग अशी बाबा करते आता बाबा बाबा कर. एक दिवस तरी तुझा कुत्री येतील तुझ्या जवळ पण काय करणार नाही.